वृत्तपत्रात विजापूर रस्त्यावरील सोरेगाव येथील गट क्रमांक 154A 1 हेक्टर 20 आर क्षेत्रातील प्लॉटिंग योजनेची जाहिरात प्रसिद्ध करून राहुल एकनाथ बासुतकर या विकासकाने माया मनोहर औरंगाबादकर यांची 14,40,000 रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विकासक राहुल बासुतकर यांच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, विजापूर रस्त्यावरील रहिवासी राहुल बासुतकर यांनी 2014 एका स्थानिक पत्रकामधून विजापूर रोड सोरेगाव येथील गट नंबर 154A 1 क्षेत्र 1 हेक्टर 20 आर या क्षेत्रात आनंदवन सुंदर प्लॉटची अभिनव योजना या मथळाखाली ओपन प्लॉट्स व रो हाऊसिंगची योजना दिशा रॉयल्टी मल्टी कन्स्ट्रक्शन्स यांनी प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमध्ये त्यांनी आनंदवन वसाहतीचे डुप्लिकेट मुख्य गेट, अंतर्गत डांबरी रस्ते, पाण्याची व्यवस्था, सुसज्ज गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, स्वतंत्र 7/12 उतारा, सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची मान्यता, बिगर शेती केल्याची खात्री दिली होती. याप्रमाणे यातील फिर्यादीने सदर दिशा रॉयल्टी मल्टी कन्स्ट्रक्शन्स मध्ये 2 प्लॉट घेतले. प्लॉट 14,40,300 रुपयांना घेण्याचे ठरले. त्या प्लॉटची नोटरी करतेवेळी 50,000 रुपये रोख आणि 2,00,000 रुपयांचा समर्थ बँकेचा चेक दिला असता तो चेक न घेता रोख रक्कम स्वरूपात स्वीकारली. त्यानंतर व्यवहाराच्या ठरलेल्या रकमेप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली. त्याप्रमाणे राहुल बासुतकर यांनी लेखी स्वरूपात पावत्या सुद्धा दिल्या. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सौ माया यांचे पती मनोहर औरंगाबादकर हे त्या ठिकाणी सुधारणा केली आहे किंवा कसे हे बघण्यासाठी गेले असता राहुल बासुतकर यांनी तिथे कोणत्याही प्रकारची सुधारणा केल्याचे दिसून आले नाही. तेव्हा माया औरंगाबादकर यांच्या पतीने राहुल बासुतकर यांना विचारले असता ठरल्याप्रमाणे पूर्तता होत नसेल तर आमची संपूर्ण रक्कम आम्हास परत द्या अशी मागणी केली. त्यामुळे आर्थिक अडचण आणि ऑफिसच्या दिरंगाईमुळे वेळ लागत आहे, त्यामुळे नंतर देतो असे आश्वासन दिले. परंतु आस्थागायत सदर रक्कम व सदरचा प्लॉट नावावर न करता माया औरंगाबादकर यांची फसवणूक विश्वासघात केला. त्याचबरोबर टाउन प्लॅनिंग ऍक्ट मधील तरतुदीचा भंग करून औरंगाबादकर व इतर लोकांची फसवणूक केली. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान 420 प्रमाणे राहुल बासुतकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पोपळ भट या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.